Ne dat una? Nu zic că mi-a zis. Ia o zi, nu zic că e bine. Nu zic că e bine. Și tu nu e ca în gură. Ia mai gălăm. Ca o telo. Apun și eu, te trag, n-ar rămân sau. Zălăga. Te hatat ca ai gătile, tu mi. Hand glove, dau de. Baga, mitranul mala sanga, ce gosta e că. Namaskar, mitranul. Jai Jizau, Jai Shivraj, Jai Shambhuraj. Mi Amrish, tumcha pratishodh YouTube channel mध्ये स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग आहे ज्वारीवरती. ज्वारीची जे म्हणजे ज्वारी कशा पद्धतीने कशा कोणत्या कोणत्या प्रोसेस मध्ये जाते आणि कशी शेतकऱ्याची पळवण होते आणि शेतकऱ्याला किती मोबदला भेटतो आणि म्हणजे जी दिसते तसा असते का नसते हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता दाखवतो मी बघा. चला मित्रांनो, आज आमच्या इथं म्हणजे आमच्या शेतात ज्वारीचं खळ आहे. खळ्याची पूजा झालेली आहे. इथं खळ आहे आणि ही ज्वारी काढून टाकली आहे. ते एक गाणं आठवतंय मला, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तर ज्यावेळेस ज्वारी दळून आणतो आणि त्यानंतर आपण भाकरीपर्यंतचा जो आहे ते ठीक आहे, पण त्याच्या अगोदर ही ज्वारी आहे ना ती शेतकऱ्यांना किती आणि कशा प्रकारे कष्ट देते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता आज आहे आमचं हे खळ, परंतु आज ज्वारी बाजारात जर ज्वारीचं मार्केट बघितलं तर जास्तीत जास्त 3000 ते 4000 रुपये क्विंटल आहे. पण एक एकर ज्वारी काढायची म्हणलं तर 8000 रुपये एकर आहे. ती ज्वारी बांधायची म्हणलं तर 300 रुपये शेकडा आहे. दुसरी गोष्ट, ती ज्वारी जर मोडायची म्हणलं तर 9 किलो ज्वारी लागती, 100 कडब्याला द्यावी लागते. परत तीच मशीनमध्ये करायची म्हणलं तर त्याचा चार्ज वेगळा आहे. पेरायचं वेगळं आहे, तर खुरपायचं वेगळं आहे, तर पाणी द्यायचं वेगळं आहे. इतक्या ह्या प्रोसेसमधनं इतक्या वेगवेगळ्या टप्प्यात त्या ज्वारीसाठी पैसे द्यावे लागतात आणि शेवट शेतकऱ्यांना भाव काय मिळतो तर 3000 रुपये. एवढा सगळा आटास करून शेतकऱ्याच्या हातात काय तर काहीच नाही. आणि मला वाटतं इथून पुढच्या काळात ज्वारी खूप कमी प्रमाणात मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात, सातारा, सांगली या भागात मोठ्या प्रमाणात ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं, परंतु ज्वारी शेतकऱ्यांना बिलकुल परवडत नाही. तरी पण एक पारंपरिक पीक आहे म्हणून ही केली जाते. येणाऱ्या काळात माझ्या अंदाजे ज्या जाचक आणि तोट्याच्या गोष्टी आहेत त्या ती शेतकरी करणार नाहीत, कारण शेतकऱ्याचं जी दुःख आहे किंवा शेतकऱ्याची जी वेदना आहे त्या ती ना सरकार समजून घेतं आहे ना इथले कामगार लोक समजून घेतात. शेतकरी सगळ्या बाजूनं पिचला आहे, म्हणजे पिळला जातो आहे. प्रत्येक गोष्टी त्याची पिळवणूक होते. हे असे हे बघा, हे आहे ज्वारी म्हणजे काढून टाकली ही. मला दाखवतो थांबा. ही आहे ज्वारी, इथं आहे खळ. आत्ता वाजले ते आहे बघा, आत्ता 10:30 वाजलेच, म्हणजे 10:45 झालेच. 10:45 पण 1-5-10 मिनिट कमी आहेत, पण अजून मजूर शेतात नाही अशी परिस्थिती आहे. कसं म्हणजे कसं परवडणार आहे शेतकऱ्यांना? आणि ही जी मजुरी करतात नाही लोक हे पण शेतकरीच आहेत, असं नाही की वेगळे कोण आहेत. पण म्हणजे कमी प्रमाणात शेतकरी आहेत, पण जास्त जी मजुरी करणारे लोक आहेत ना, सगळं माहिती असताना पण अडवून रेट घेतले जातात, अडवून. हे बघा, इकडं पण ज्वारीच आहे. अशा पद्धतीनं आहे हे सगळं. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खाली कमेंट करून नक्की कळवा. 10:45 गेलेत हे बघा, 10:45 गेलेत, म्हणजे आता 11 वाजत झालेत. अजून मजूर शेतात नाही मोडायला. आज मोडणी आहे, अजून शेतात मजूर नाही.
मी आल्यानंतर तुम्हाला ते पण दाखवतो की ही इथं जी मजुरी करण्यासाठी महिला येणार आहेत त्यांना सुद्धा विचारून सांगतो की तुम्हाला परवडते का, ते म्हणणार नाहीच आम्हाला परवडत नाहीच म्हणणार, कारण आहे परिस्थिती तशी, कारण आता जी महागाई आहे ती लक्षात येत नाही, टी व्हीवर दिसणारी व्हॉट्सअपवर येणारी आणि तुमच्यात प्रत्यक्षात जी सांगितलं जात आहे त्यात जमीन आसमानाचा फरक आहे। तुम्ही ज्यावेळेस तुमच्या जवळच्या पैशाने एखादी गोष्ट विकत घ्यायला जाचाल किंवा तुमचा उदरनिर्वाह करायला जाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की आत्ता खरंच महागाई आहे, पण त्यावेळेस माणूस व्यक्त होत नाही, कारण सर्वसामान्य माणूस हा एकदम कायम ह्या सगळ्या गोष्टी सहन करणारा असतो, तो कधीही असा बोलत नाही, व्यक्त होत नाही, चाललेली परिस्थिती अशीच पुढं ढकलत असतो आणि आपल्या नशिबाला दोष देऊन जगत असतो। परंतु ही परिस्थिती बदलायची असेल तर प्रत्येकानं या सध्याच्या परिस्थितीवरती बोललं पाहिजे, सध्याच्या परिस्थितीवरती व्यक्त झालं पाहिजे आणि प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे। सध्याची काय परिस्थिती आहे ना त्यानुसार आपण आपल्या नेत्यांना असेल किंवा संबंधित आपल्या लोकांना याबद्दल विचारलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, तर आणि तरच आपण परिस्थिती बदलू शकतो, अन्यथा काय खरं नाही इथून पुढच्या काळात। तर आता एक महिला यायला लागल्यात आणि आता खळ सुरू होईल आमचं 11 वाजलेत आता। हे पहा आता हे झाले मोडणी सुरू, बघा काय होत त्याला, आपण शेतामध्ये राबणारे माणसं आहो, चला का ते हातात काय घातले तुम्ही, हँड ग्लोव्ह राहू द्या। बघा मित्रांनो, मला सांगायची गोष्ट आहे की आता जी परिस्थिती आहे चालू परिस्थितीनुसार आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे। त्यांनी PPE वापरले म्हणजे हँड ग्लोव्ह वापरलेत त्यांनी, त्या कंस मोडताना जे हाताला क्रॅचेस पडतात लागते ना, जे जखमा होते त्यासाठी त्यांनी ती वापरण्यासाठी PPE वापरले म्हणजे हँड ग्लोव्ह वापरलेत। बघा वा जवळून दाखवतो म्हणजे अशा गोष्टी काय काय बदल होत आहेत, परिवर्तन आहे प्रत्येक महिलेच्या हातात आहे ते। हे बघा प्रत्येकीच्या हातात आहे ते हँड ग्लोव्ह, आणि असं असलं पाहिजे प्रत्येक म्हणजे काळानुसार वेळेनुसार आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे। आज आपण या इथपर्यंत आलो आहे ते परिवर्तन झाल्याशिवाय आलेलो नाही, अनेक गोष्टीत बदल झाला आहे। ही आहे ज्वारीची मोडणी चालू, आता ही जी तुम्ही मोडताय ही कसं मोडताय म्हणजे केवड्याला कसं असतं ही, म्हणजे तरी बाकीच्या बायका आहे बाकी ठिकाणी मोडतात ना, म्हणजे किती रुपयाला कसं मोडता असं काय, मग किती ज्वारीवर मोडायची, शेकड्याला 1.5 पाहिली, हां हां परवडते का तेवढ्यात, मी काय म्हणलो तो, हां म्हणजे बघा आता हे 1.5 शेकड्याला 1.5 पाहिली आहे आणि म्हणजे एवढ्यावर परवडत नाही, 1.5 पाहिली म्हणजे 9 किलो होते ना, किती 10 किलो 10 किलोच्या आसपास ज्वारी होते, ज्वारीचा भाव आहे आता 30-35 म्हणजे ज्वारीच्या क्वालिटीवरती अवलंबून आहे, 35-40-45 अशा भावात ज्वारी आहे। परंतु ती ज्वारी कुठल्या परिस्थितीतून जाते मी तुम्हाला या अगोदर सांगितले, म्हणजे पेरणी परत खत आली त्याला खुरपणी आली पाणी आलं नंतर परत काढताना आणि ज्वारी घरी पडेपर्यंत हा सगळ्यात जाचक प्रवास आहे, कारण ज्वारी काढायला जे लागतात ते 8000 रुपये एकर आहे, परत ती बांधायला वेगळे पैसे लागतात, बांधायला कसं आहे बांधायला 2500 रुपये एकर आहे, तर आणि परत बांधणी वेगळी, तर अशा वेगवेगळ्या प्रोसेसमधनं ज्वारी जाते आणि मग ती शेतकऱ्याला शेवट कसं असतं, जी ज्वारी खराब आहे ती शेतकरी वर्षभर खात असतो आणि चांगली ज्वारी मार्केटला नेत असतो, कारण ही जी पीक असतं शेतातलं ती त्या पिकावरतीच त्याच्या पुढच्या एका वर्षाचा खर्च अवलंबून असते, अशा पद्धतीनं ह्या प्रोसेसमधनं म्हणजे पिकावरती शेतकऱ्याचं ते उदरनिर्वाह अवलंबून असते। आणि सध्याच्या या महागाईच्या जमान्यात म्हणजे आता जरी ही 10 किलोला शेकडा जरी ज्वारी मोडत असतील तर तेवढ्यात परवडत नाही या मजुरांना सुद्धा,
पहिले परवडत होतं ना, आता का परवडत नाही? होय मावशी, आता परवडत नाही, त्याचं काय कारण नेमकं? पण न परवडण्याचं कारण काय? आता महागाई वाढली, कुठलीच गोष्ट स्वस्त राहिली नाही. मग आता टी व्हीवर तर एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवते ती, आणि मग महागाई वाढली का नेमकं काय? त्यांच्याकडून घ्यायचं म्हणलं की महाग, आपल्याकडून घेताना कवडी मोल. कांद्याची तर फार वाट लागली. तर मित्रांनो, ही अशी आहे करून कथा शेतकऱ्यांची. तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा या व्हिडिओवरती. बांधले हे पहा, हे फॉरेस्ट आहे त्यापासून इकडले ते जनावर त्या फॉरेस्टमध्येच आहेत. पण सध्या म्हणजे महाराष्ट्रात म्हणलं, देशात म्हणलं तर चालेल, वृक्षतोड सगळ्यात जास्त आहे. मी लहान असताना हे जे फॉरेस्ट होतं ना, इतकं भयानक होतं की अक्षरशः आतमध्ये जायची भीती वाटत होती. पण एक काळ असा आला की या फॉरेस्टमधनं लाकडं तर लोकांनी चोरून नेलीच, परंतु जी खोड असतात ना खोडं, ती सुद्धा उकरून नेली लोकांनी. इतकी इतकी म्हणजे म्हणतात ना, ऊस गोड लागला म्हणून काय मुळासकट खायचा असतो का? पण ती प्रत्यक्षात इथं झालेलं आहे. म्हणजे मी लहान असताना आमच्या इथं आमची जी जनावरं गुरं होती ना, ती इथं घेऊन यायचो आम्ही, कारण शेतशीत असल्यामुळं इथं चारायला वगैरे घेऊन यायचो. तर अक्षरशः यातून पलीकडलं तर दिसत नव्हतंच नव्हतं, पण आतमध्ये जायची भीती वाटायची. इतकी भयानक परिस्थिती आहे फॉरेस्टची. पण आज ही परिस्थिती आहे फॉरेस्टची. आता 2 वर्षापूर्वी हे लिंब लावले असतं, लिंबाची झाडं लावले आहेत सगळी, परंतु लिंबाची झाडं पण आता बऱ्यापैकी चांगली आलेली आहेत, पण तरी पण बऱ्याच बाजून असं ते तोडून फिडून टाकलेले आहेत ती. तर हे सुद्धा जतन झालं पाहिजे, कारण झाडं आहेत तर आपण आहे. कमी पाण्यावरती येणारी ही अशी झाडं होती पहिली, हे बघा, ही अशा प्रकारची झाडं होती फॉरेस्टमध्ये. परत शिवरी वगैरे अनेक प्रकारची वेगवेगळी झाडं होती, परंतु लोकांनी अक्षरशः सगळी तोडून नेली. मला काय म्हणायचं आहे, झाडं तोडून नेली त्याचं काय नाही, परंतु कमीत कमी आता हे जे हा जो भूभाग आहे पूर्ण, हा तरी कमीत अतिक्रमणातून वाचला पाहिजे. कारण जवळजवळ आता आमच्या इथं 2 फॉरेस्ट होते, इकडं वरती पण होतं गायरान, परंतु तो पण ते पण आता पूर्ण तिथं लोकवस्ती झालेली आहे. खाली बिरोबा वस्ती म्हणून आहे, तिथं पण होतं, तिथं पण पूर्ण लोकवस्ती झाली. आता माझ्या अंदाजे इथं अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. तर ही हा जो भाग आहे कमीत कमी हा तरी वृक्षांसाठी ठेवला पाहिजे, कारण ही झाडं आहेत तर आपण आहे. सध्या पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, अनेक गोष्टी आहेत, तापमान वाढतंय, काँक्रीटीकरण वाढलेलं आहे. थोडंसं निसर्गाची जर आपण काळजी घेतली तर निसर्गच आपल्याला वाचवू शकतंय. सध्या प्लास्टिकच्या जगात जगतोय आपण, कारण आपला दिवस आणि आपल्या दिवसाच्या सुरुवात आणि दिवसाचा एंड हा प्लॅस्टिकसोबत होतोय. तर ह्या प्लॅस्टिकचा जो प्रादुर्भाव वाढलेला आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळं जितकं होता होईल, जितकं शक्य आहे तितकं आपण या पारंपरिक गोष्टींकडे वळलं पाहिजे. हे झाडं वगैरे जतन केली पाहिजेत. जुन्या गोष्टी मी म्हणत नाही, जुन्या गोष्टीत अडकलं पाहिजे, परंतु सध्या जर समजा ह्या कॅन्सरसारख्या भयानक परिस्थितीतून आपल्याला जर वाचायचं असेल तर आपल्याला त्या जुन्या काही ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत, त्या आपण अंगीकारल्या पाहिजेत. आणि त्यामुळं जर एक वातावरण शुद्ध हवं असेल, चांगली हवा, मोकळा श्वास घ्यायचा असेल, तर ही झाडं जगली पाहिजे, वृक्षतोड थांबली पाहिजे, आणि वृक्षांना सुद्धा त्यांची जागा मिळाली पाहिजे. नाहीतर ही जी गायरान आहे, माझ्या अंदाजे आता मी दाखवतो आहे तुम्हाला, पण मला माहीत नाही, पण येणाऱ्या काळात नक्कीच इथं अतिक्रमण होणार आहे. लक्षात ठेवा, मी हे व्हिडिओ यासाठीच काढले की जी पूर्वी परिस्थिती होती नक्कीच ती आता नाही, आणि आत्ता जी परिस्थिती आहे ती नक्कीच भविष्यात नसणार आहे. त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवले. आता वाटत असेल की काहीतरी म्हणजे ह्याला काय एवढं ह्या गोष्टीत एवढं काय महत्त्व नाही, असं काय होणार नाही, पण यूट्यूबला हे व्हिडिओ नक्की राहील, तुम्ही नक्की बघा.
कारण हा ही परिस्थिती होणार आहे. आता ही चुकटा असेल ही एक सुरुवात आहे. आता तिथे करत आहे परंतु कसं असतंय माणूस ज्यावेळेस एका ठिकाणाहून सुरुवात करतो ना तर एक जणाने केलं की सर्व करत असतात. म्हणजे लोकांना फक्त कसं असतंय की सुरुवात कोणीतरी केली पाहिजे आणि माझ्या अंदाजाची सुरुवात झालेली आहे. आता ही पूर्ण असंच झाडं बी जाणार आणि लोकवस्ती पण पूर्ण वाढणार. तर मित्रांनो या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित फॉरेस्ट अधिकारी असतील किंवा जे निसर्गप्रेमी असतील यांनी या मुद्द्यावरती थोडासा विचार करावा आणि थोडी जागरूकता असणं गरजेचं आहे. याचं महत्त्व लक्षात घेऊन यावरती थोडंसं लोकांना समजून सांगून की झाडांचं महत्त्व शक्यतो कळायला पाहिजे लोकांना. तर तुम्हाला माझ्या या व्हिडिओवरती किंवा माझ्या या जी मी विचार तुम्हाला आता माझं जे मला जे वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडले. तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा किंवा माझ्या ह्याच्यात काय चुकीचं आहे हे सुद्धा मला नक्की सांगा. आमच्या घरामागचं ह्याच का राजभाऊच लांड आहे तू म्हणायचं अजून कमी आले त्या आवाजानं इकडे येत नाही तिकडे जायचं तिकडे नेलं रे कांगडे गेले तिकडे या माझ्या लावून शेरड जास्त आहेत त्यांचे ना हे बा असं मोडायला चालू असतंय आणि तिथं मोडलेलं फक्त आपण या ठिक्यामध्ये भरायचं आणि इथं खळ केलेला या खळ्यामध्ये आणून ते जमा करायचं. या ठिकाणी सर्व ज्वारी आहे ती इथं कलेक्ट केली जाते. इथं या ठिकाणी येणार सर्व ज्वारी आणि इथंच परत ती मशीन लागणार आणि इथं ती भरडून परत ती पोती भरून घरी किंवा मार्केटला जाणार. अशा पद्धतीने हे नियोजन असते. ज्वारीच्या क्वालिटीवरती ज्वारीचा भाव ठरतो. यावर्षी पाण्याचा म्हणजे या उन्हाळ्यात पाण्याचा खूप प्रॉब्लेम असणार आहे कारण जे आमचं ढाळे पिंपळगाव प्रकल्प आहे तो पूर्ण आता पाणी पूर्ण संपलेला आहे. त्यामुळे इकडं ऊसाचं तर प्रमाण बऱ्यापैकी ऊस मोडलेत. आता ज्वारी तर निघली पण उन्हाळा पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यात सुद्धा वांदा होणार आहे. मित्रांनो ही बाग आहे आमची म्हणजे आमच्या शेजारी आहे लिंबाची बाग. आमची होती ती काढली पण अजून उन्हाळा नेटकाच चालू झाला आहे. ही परिस्थिती अशी आहे पूर्ण म्हणजे सुकून चालली ही बाग पाण्यामुळे अशी परिस्थिती आहे. पाण्यामुळे ती अशी झाली पानं सुरकतलेली झाली ती पाणी नाही आणलं. या उन्हाळ्यात खतरनाक हाल होणार आहेत एकदम बेकार हाल आहेत या उन्हाळ्यात. आता आपण ज्या ठिकाणानं आलो ते तिथं एक आपलं ज्वारीचा प्लॉट आहे आणि ही इथून असा इकडे एक आहे. एवढं छोटंसं आहे आपल्या दोन तुकड्यामध्ये ज्वारी आणि एक थोडंसं खाली आहे इथं एवढी ज्वारी आहे. प्लॉट आपलाच आहे ज्वारीचा. हे मंदिर पण आपलंच आहे. हे पडी क्षेत्र दिसतं ते असंच आहे आपलं. हे आमचे वडील आहेत पेंड्या मोजत आहेत. ज्वारी काढायला चालू होतं प्रत्येकाच्या शेतात आता कारण ज्वारी जे सीजनच आहे. आता सुगी म्हणतात सुगी चालू आहे सुगी.
स्वीगी वेगळं आणि इकडली हे शेतकऱ्यांची सुगी वेगळी. शहरातल्या लोकांची स्वीगी असते आणि खेड्यातल्या लोकांची आमच्या शेतकऱ्यांची सुगी असते. तर मित्रांनो, हे जे आहे या बांधापासून इकडलं हा पण आमचाच प्लॉट होता आणि हा पण आमचाच होता त्या कोपऱ्यापर्यंत. हा 26 तारखेचा व्हिडिओ बनवणार आम्ही, कारण हा एक म्हणजे ग्रामीण भागात जी एक जाचक पद्धत आहे शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं म्हणजे आत्महत्या होण्याचं कारण काय आहे, अशा अनेक गोष्टी आहेत त्याचाच हा एक भाग असणार आहे. त्यावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवल. हे जे क्षेत्र होतं हा 3 एकराचा प्लॉट होता आणि थोडंसं वरती एक्स्ट्रा होतं आणि हा 3 एकराचा म्हणजे थोडासा कमी आहे. तर असा हा प्लॉट होता. हा विकला गेलेला आहे प्लॉट, म्हणजे आम्ही छोट्या लहान असतानाच हा प्लॉट विकलेला आहे. पण आम्हाला कळत होतं, मी 5-6 वेळेला असेल त्यावेळेस हा प्लॉट विकलेला आहे. का विकला, कसा विकला, परत ह्या प्लॉटची काय कहाणी आहे हे तुम्हाला सविस्तर या व्हिडिओ एका वेगळ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. एक म्हणजे थोडंसं हृदय थोडंसं म्हणजे भावनाविवश होऊन मी ते सांगणार आहे, कारण तसा किस्सा आहे नक्की आहे का, तो सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलला टाकणार आहे. पण आत्ताच नाही, त्याला एक वेळ आहे. कारण कुठल्या तरी एका गोष्टीचं आम्ही बळी पडलेलो आहोत, सांगेल मी सविस्तर व्हिडिओमध्ये. नक्की बघा, हा प्लॉट आपलाच आहे. कसं असतंय, शेती विकायची नसते, ती राखायची असते, ती करायची असते, ती जपायची असते, या गोष्टी आहेत त्या. मग शेतकऱ्यांना शेती विकावी का लागते, कशामुळं लागते, अनेक गोष्टी आहेत, मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल, तुम्ही नक्की बघा तो पण. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथं संपवतोय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तुमच्या काय सजेशन असतील तर मला त्या पण कळवा. अनेक व्हिडिओ व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करील, काय चुकत असेल तर क्षमा करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमच्याही जवळ अशी काही गोष्ट असेल आणि तिला जर सोशल मीडियावरती मांडायचं असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. विनामूल्य मी ते तुमचं जे काय असेल ते सोशल मीडियावरती मांडेल, माझ्या यूट्यूब चॅनलला टाकेल. तुम्हाला माझ्याकडून ती छोटीशी मदत होईल तर मला संपर्क करा, कमेंट करा खाली आणि सांगा. व्हॉट्सअपला आहे, आपलं फेसबुकला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करू शकता, यूट्यूब चॅनलच्या ह्याच्यामध्ये माझी लिंक आहे. तर संपर्क करा. जय जिजाऊ, जय शिवराय.